नमस्कार. नमस्कार. बरं, आता कोण बाजू घेणार तुमची? थेट विचारतो. मामी. या, कधीपासूनची ओळख तुमची? आमचं लग्न झाल्यापासूनची ओळख. तुम्ही कुठे राहता? आम्ही डी एन नगरला. आता हे सगळ्या जणांच्या मनात ना काही बोलायचं आहे ते आता आपण ऐकणार आहोत, आणि समोरचे कसे चुकीचे आहेत हे तुम्ही सांगायचंय. हा, पहिलं कोण बोलताय? मी यांची जाऊबाई आहे. बोला. लहान या खूप, म्हणजे आम्ही दोघी बघायला गेलो तर एकाच एजचे आहोत, पण मला असं वाटतं की आम्ही शॉपिंगला एकत्र गेलं पाहिजे, मुलांना घेऊन कुठे बाहेर फिरायला गेलं पाहिजे, पण तसं काही जमतच नाही. आणि ते संडे वगैरे या दिवशी कधी येतच नाही माझ्याजवळ, येत म्हणजे आमच्याकडे येत नाही, किंवा मला पण यायला जमत नाही. तर मला असं वाटतं की आम्ही दोघांनी एकदम ॲज अ फ्रेंड सारखं आम्ही राहायला पाहिजे. काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की तिच्यामध्ये तो स्वभाव आहे, पण आता म्हणजे वेळेनुसार, आणि तिला पण आता दोन मुली आहेत, शाळेत जा ये असतं, आणि स्वतःच्या घरच्या कामातून पण तिला कधी असं म्हणजे वेळ भेटत नाही, आणि भेटला तर ती जातेच. येईल येईल, मग तुम्ही या, तुम्ही पण या, तुम्ही हाताला धरून घेऊन जा. आणि सकाळी 11:00 आधी शॉपिंग मॉल उघडतात का कुठले? नाही, 11:00 आधी नाही जाणार आम्ही. पण नाही, कारण तेव्हा वेळ असतो, कारण हे झोपलेले असतात. 11:00 नंतर उठतात ना, त्यांचा नाश्ता वगैरे सगळं असतं ना माझ्या. तसे पण ते संडेला कधी संध्याकाळी पण नेत नाही, तर म्हटलं त्यांच्याबरोबर न जाता माझ्याबरोबर या. पर्याय दिला आहे. सासूबाईंकडे द्या. छान आहे, म्हणजे सर्वांशी मिळून राहते आणि कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. मी जे काम सांगते ते माझं प्रेमाने ऐकते, आणि माया आहे तिला खूप. म्हणजे मी आजारी वगैरे पडले की ती मुलं तर नंतर विचारतात, पण ती मला आधी विचारते. किती छान. अजून कोण बोलणार? खूप चांगला स्वभाव आहे तिचा, म्हणजे मनमिळाऊ, म्हणजे बोलून चालून खूप चांगली आहे, जे घरी येते जाते. चांगला आहे स्वभाव, खूप चांगला. तक्रार काय नाही, तक्रार काय नाही. तुमच्यापैकी कोणाचीच तक्रार नाही ना? जरा मिस्टरांकडे द्या माईक. तक्रार एकच आहे की सर्वांची काळजी घेते पण स्वतःची घेत नाही. म्हणजे थोडं पण डोकं दुखलं मी बोला डॉक्टरकडे जाल, नाही बोलला क्रोसिंग खाणार आणि झोपणार. अच्छा, म्हणजे स्वतःची ट्रीटमेंट स्वतःच घेत, पण डॉक्टरकडे येत नाही, स्वतःची काळजी घेत नाही. काय हो तुमचं काय म्हणणं? 500 रुपये 1000 रुपये फीस असतील ना, पैसे वाचवते. अरे, पण पैसे वाचवून उद्या त्यांची डोके देखील वाढवायची. तेव्हा एवढं पर्यंत झालं तर ती जाते, पण छोट्या छोट्या गोष्टीला ती स्वतः थोडं कंट्रोल करते. का असं करता? आता सांगा तुमचं काय म्हणणं या सगळ्यांच्या आरोपांवर? आरोप तर कोणी केलेच नाही, सगळ्यांनी चांगलं. कारण तुम्ही धमकी देऊन ठेवली आहे. नाही, मी काय धमकी नाही दिली आहे, सगळ्यांना माहिती माझा स्वभाव कसा आहे. काय सांगायचंय तुमच्या कुटुंबात? शॉपिंग बोलली ती तर जाईल मुलांना घरी सोडून, मग आम्ही दोघीच जाणार. पण कारण मुलं आमचे खूप विचित्र आहे. मग इथून पुढे मुलांना मुलांना बाबांकडे ठेवा आणि तुम्ही जा. जाणार. आणि मिस्टर बोलतात की डॉक्टरकडे जात नाही जात मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी. का जायचं? हो ना, पण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे ना. हो, काळजी तर घेतली पाहिजे. सगळे काळजीपोटीच बोलतायत माऊली, हो की नाही? बरं, आता तुम्ही किती बक्षीस आणून देताय ते मला विचारायचं. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे न. वेळ सुरू झाला. न, वस्तू एका वेळेला एक घेऊन यायची. सांगा, सुचवा ठेवा. अजून काय? लवकर न वरून निळा रंग. चला निळा रंग चालेल. नेल पॉलिश सांगा. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. नारळ 1, लिंबू नाही हे दिलं त्याने. 2, नथ पण दिली. 3, नाणं बरोबर आणलं आणि निळ्या रंगाची बाटली. 3 वस्तू आज आणल्या, त्यामुळे आज बक्षीस पहिल्यांदा असं झालंय की बक्षीस मिळणार नाही, पण केपर यांच्याकडून ही भेटवस्तू नक्की तुम्हाला मिळणार. अभिनंदन.